हेलो एंड वेलकम बैक टू द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. मैं सचिन सर फ्रॉम विद्यामंदिर आईआईटी एंड मेडिकल एकेडमी इस्लामपुर महाराष्ट्र. वी आर डिस्कसिंग अबाउट द चैप्टर प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशंस. एंड इन दिस पॉइंट, इन दिस वीडियो, वी आर गोइंग टू स्टडी द कंसेप्ट ऑफ एपिस्टेसिस. व्हाट इज एपिस्टेसिस? लेट अस सी द स्टेटमेंट. व्हेन ए जीन prevent the expression of other non-allelic gene, it is called as epistasis. पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा. When a gene prevent expression of other non-allelic gene, it is known as epistasis. जेव्हा एक जीन, non-allelic gene, दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन स्टॉप करतो, प्रिव्हेंट करतो, त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही, तेव्हा त्या फिनॉमिनला, त्या कन्सेप्टला इपिस्टॅसिस असं म्हटलंय. ओके, द जीन विच प्रिव्हेंट द एक्सप्रेशन ऑफ अदर इज कॉल्ड ऍज इपिस्टॅटिक जीन. अँड द जीन विच गेट्स एक्सप्रेस्ड बाय द जीन, अदर जीन, नोन ऍज हायपोस्टॅटिक जीन. जो जीन दुसऱ्याला एक्सप्रेस करतो, सॉरी, जो जीन दुसऱ्याचं एक्सप्रेशन इनहिबिट करतो, दुसऱ्याचं एक्सप्रेशन हाईड करतो, त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही, त्याचं एक्सप्रेशन मास्क करतो, लपवून टाकतो, अशा जीनला म्हणतात इपिस्टॅटिक जीन. ओके, इपिस्टॅटिक जीन एक्सप्रेस सप्रेस ऑर इनहिबिट द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. इपिस्टॅटिक जीन इनहिबिट एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन हा इनहिबिट करतो आणि म्हणून तो आहे इपिस्टॅटिक जीन. बट द जीन विच इज रिमेन हिडन ऑर विच गेट सप्रेस्ड ड्यू टू इपिस्टॅटिक जीन, जो जीन त्याचं एक्सप्रेशन दाखवू शकत नाही इपिस्टॅटिक जीनमुळे, अशा जीनला म्हणतात हायपोस्टॅटिक जीन. सो हायपोस्टॅटिक जीन्स आर द जीन्स विच आर it remain hidden or it do not express its trait in presence of epistatic gene. epistatic gene mule ha tyacha expression dakhu shakat nahi mhanun to hypostatic, ani jo express karat nahi dusryacha expression tela mhantat epistatic gene. epistatic gene may be dominant or may be recessive. जर इपिस्टॅटिक डॉमिनंट असेल तर त्याला म्हणायचं डॉमिनंट इपिस्टॅसिस, आणि जर इपिस्टॅटिक जीन रिसेसिव्ह असेल तर त्याला म्हणतात रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. आणि डॉमिनंट इपिस्टॅसिसचं एक्झाम्पल आहे फ्रूट कलर इन समर स्क्वॅश. फ्रूट कलर इन समर स्क्वॅश, दॅट इज कुकुरबेटा पेपो. काकडी ज्या असतात, उन्हाळ्यामध्ये ज्या काकडी पिकवल्या जातात, तर त्या काकडीमध्ये आपल्याला त्याचा जो फ्रूट कलर आहे, हा फ्रूट कलर मध्ये हे इनहेरिटन्स दिसतं, इपिस्टॅसिस, इपिस्टॅटिक जीनचं इनहेरिटन्स इथं आहे. फ्रूट कलर इन समर स्क्वॅश आर कुकुरबेटा पेपो. डॉमिनंट इपिस्टॅसिस इज डिस्कवर्ड बाय द टू सायंटिस्ट सीनॉट अँड डुरॅम. The two scientists, Sinnott and Durham, discovered the dominant epistasis in a fruit color of cucurbita pepo or summer squash. यामध्ये हे इनहेरिटन्स दिसते आपल्याला. There are three types of the fruit shapes, fruit color, sorry. There are three types of the fruit colors in a cucurbita pepo. तीन टाइप्सचे फ्रूट कलर्स असतात. येलो कलर्ड फ्रुट्स, व्हाईट कलर्ड फ्रुट्स अँड ग्रीन कलर्ड फ्रुट्स. येलो, व्हाईट आणि ग्रीन कलर्ड असे तीन फ्रुट्स असतात. येलो कलर्ड फ्रुट्स आर डेव्हलप्ड बिकॉज ऑफ द जीन कॅपिटल वाय. कॅपिटल वाय जीन फॉर्म येलो कलर्ड फ्रुट्स. कॅपिटल वाय हा जीन येलो कलर्ड फ्रुट्स डेव्हलप करतो. बट व्हेन the capital Y is a present with a capital W, yellow colored expression
इज मास्क्ड एंड द फ्रूट्स बिकम व्हाइट. कैपिटल वाय हा जीन येलो फ्रूट्स तैयार करतो, पण ह्या कैपिटल वाय बरोबर जर कैपिटल डब्ल्यू जीन असेल, कैपिटल डब्ल्यू जीन असेल, तर फ्रूट्स येलो फॉर्म होत नाहीत, ते फ्रूट्स व्हाइट होतात. म्हणजे या वाय जीनचं एक्सप्रेशन कैपिटल डब्ल्यू हाइड करतो, लपवतो, आणि म्हणून इथं कैपिटल वाय हा जो जीन आहे तो हाइपोस्टैटिक जीन आणि कैपिटल डब्ल्यू हा जो जीन आहे तो इपिस्टैटिक जीन आहे, इपिस्टैटिक जीन. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इपिस्टॅसिस. आणि कैपिटल डब्ल्यू इट इज द डॉमिनंट अलील, डॉमिनंट जीन, म्हणून डॉमिनंट इपिस्टॅसिस. इन एबसेन्स ऑफ बोथ, जर हे दोनही जीन्स रिसेसिव असतील, स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय, देन फ्रूट्स बिकम ग्रीन, तर मग हे फ्रूट्स ग्रीन कलरचे होतात. जर कैपिटल वाय हा जीन असेल तर तो येलो फ्रूट्स फॉर्म करतो. जर कैपिटल वाय बरोबर कैपिटल डब्ल्यू हा इपिस्टैटिक जीन असेल, डॉमिनंट इपिस्टैटिक जीन, तर फ्रूट्स व्हाइट कलरचे असतात. आणि जर दोनही रिसेसिव फॉर्म मध्ये असतील तर फ्रूटचा कलर ग्रीन असतो. म्हणजेच जर जीनोटाइप असा असेल कैपिटल डब्ल्यू कैपिटल डब्ल्यू, कैपिटल वाय किंवा कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, कैपिटल वाय स्मॉल वाय, तर याचे फ्रूट्स व्हाइट कलरचे होणार, व्हाइट कलर. जर जीनोटाइप असेल स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाय और स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाय स्मॉल वाय, तर फ्रूट्स होतील येलो, कारण इथं वाय कैपिटल आहे, डॉमिनंट आहे, पण हा रिसेसिव आहे, त्यामुळे याच्यामुळे येलो कलरचे फ्रूट्स डेव्हलप होणार. इथं कैपिटल डब्ल्यू आहे, कैपिटल वाय आहे, हा इपिस्टैटिक जीन आणि हा हाइपोस्टैटिक जीन, त्यामुळे व्हाइट कलर येतोय, याचं एक्सप्रेशन लपवलं याने. आणि जर दोनही स्मॉल असतील, स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय, तर इथं फ्रूट्स होणार ग्रीन कलरच, ग्रीन कलरच. आणि हा जो रेशो इथं येतो इन डॉमिनंट इपिस्टॅसिस, हा फिनोटायपिक रेशो यामध्ये आहे 12:3:1 हा रेशो येतोय. कसा रेशो येतो आपल्याला बघायचा आहे. वेन द टू प्लांट्स आर क्रॉस्ड विथ अ व्हाइट फ्रूट्स अँड येलो ग्रीन फ्रूट्स, दोन प्लांटचा क्रॉस घेतला की ज्यामध्ये व्हाइट फ्रूट्स आहेत आणि ग्रीन फ्रूट्स आहेत. व्हाइट फ्रूट जीनोटाइप कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाय, आणि याचा क्रॉस आपण करतोय स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय याच्या सोबत. गॅमिट्स पाडा, कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाय स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाय. F1 जनरेशन मध्ये मिळाले कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाय स्मॉल वाय, हे सगळे व्हाइट कलरचे असतील, व्हाइट कलर्ड फ्रूट्स. सेल्फिंग केलं त्याच्यामध्ये, डायरेक्ट पनेट स्क्वेअर ड्रॉ करतो इथं, सेल्फिंग मध्ये काय मिळेल बघा. बाय सेल्फिंग बऱ्याचदा हे तुम्ही स्टडी केलाय, त्यामुळे आता त्याचे गॅमिट्स वगैरे पाळायचे नाहीत, डायरेक्ट आपण पनेट स्क्वेअर ड्रॉ करूया. इकडे मेलचे गॅमिट्स घेऊ, फिमेलचे गॅमेट्स घेऊयात, मेल फिमेल्स.
मेलचे गैमेट्स, कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल वाई, स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई, स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल वाई, स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई, स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाई. पॉसिबल कॉम्बिनेशंस, कैपिटल डब्ल्यू कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाई कैपिटल वाई, कैपिटल डब्ल्यू कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई कैपिटल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई. इथ कैपिटल डब्ल्यू कैपिटल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू कैपिटल डब्ल्यू स्मॉल वाई स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, आणि इथ कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाई स्मॉल वाई. या ठिकाणी कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई कैपिटल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई कैपिटल वाई, स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, कैपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाई स्मॉल वाई, आणि या ठिकाणी स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कैपिटल वाई स्मॉल वाई, आणि इथे असेल स्मॉल डब्ल्यू स्मॉल वाई स्मॉल वाई. हे पॉसिबल जीनोटाइप्स मिळाले. आता याचा फिनोटाइप काय असेल? दोनही डॉमिनंट आहेत व्हाइट, दोन्ही डॉमिनंट व्हाइट व्हाइट व्हाइट, हा व्हाइट, हा व्हाइट होणार आहे. कारण वाय नाही, वाय नसेल फक्त कॅपिटल डब्ल्यू असेल तर व्हाइट होतो. इथं व्हाइट, इथं व्हाइट, इथं व्हाइट, इथेही व्हाइट. हा मात्र येल्लो असेल, व्हाइट नाही, येल्लो. कारण वाय हा डॉमिनंट आहे, सो इट विल प्रोड्यूस येल्लो. हा सुद्धा येल्लो फॉर्म करेल, हा व्हाइट फॉर्म करेल, व्हाइट. हे कॅपिटल डब्ल्यू मुळे हा व्हाइट होणार, हा येल्लो होईल, येल्लो, आणि हा ग्रीन. दोनही रिसेसिव्ह आहेत म्हणून ग्रीन. मग टोटल व्हाइट किती आले? टोटल व्हाइट इंडिव्हिज्युअल्स 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. टोटल 12. येल्लो 3. 1, 2, 3. अँड ग्रीन 1. हा इथला, त्यामुळे इथं रेशो येतो 12:3:1. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ डॉमिनंट इपिस्टॅसिस. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल टॉक अबाउट रिसेसिव्ह इपिस्टॅसिस अँड देन डुप्लिकेटिंग जीन्स. थँक्यू.